शासकीय तूर खरेदीच्या संथ कारभाराचा फटका वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलाय. 50 कोटींचा सहन त्यांना तोटा करावा लागलाय. वाढलेल्या मुदतीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजानं आपली तूर व्यापाऱ्यांना कमी दरात विकली. व्यापाऱ्यांनी लिलावतून तुरीला 3200 ते 4200 रुपयाचा भाव दिला. सरासरी 3700 रुपये भावाप्रमाणे 1350 रुपये प्रति क्विंटल इतका तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय. सरकारी खरेदीच्या दुप्पट व्यापाऱ्यांची तूर खरेदी होत असल्यानं आमच्या तुरीचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यात 3 दिवस सुट्टी आल्यानं शेतकरी मोठ्या पेचात सापडलाय. की व्यापाऱ्यांनी माल घेऊन तेच माल नाफेडलं विकून राहिले आणि त्यांचे मदात जे आहे ते 1000-2000 म्हणजे 1700-2000 प्रॉफिट कमवून राहिले. आणि हे शासनाला माहीत पण आहे की हे असं हे धंदा चालू आहे एपीएमसीमध्ये. या नाफेड आणि व्यापाऱ्यांचे मदात दंगामती हे का चालू आहे, पण यांच्यावर नियंत्रण पुढे ठेवासाठी काही पाऊल शासनाने उचललं नाही. मागच्या वर्षी 10000 रुपयाची क्विंटलची तूर आज 3000 खपून राहिली, हे नुकसान किती आहे शेतकऱ्याचं. म्हणून शेतकरी आत्महत्या करते, कारण काय हेच आहे, मजुरी जास्त पडून राहिली, त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही. आत्महत्येचं कारण हे आणि सरकारसुद्धा याच्यात जबाबदार आहे. आणि शेतकऱ्याचा कोणताही पक्ष BJP राहो आणि किंवा काँग्रेस राहो, हे दोनही पक्ष शेतकऱ्याच्या हिताचे नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.